हॅलो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज मी बनवणार आहे कोळंबी मसाला, म्हणजेच प्रॉन्स मसाला. कोळंबी मसाला खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवता येतो, पण आज मी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये कोळंबी मसाला बनवणार आहे. अगोदर एका साईडला मी कोळंबी साफ करून ठेवली आहे. कोळंबी मसाला आपण रोटी, चपाती, भाकरी तसेच राईससोबत सुद्धा खाऊ शकतो. चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आजच्या रेसिपीला. अगोदर एका कढईमध्ये मी 2 चम्मच तेल घेतले आहे. तेल तापल्यानंतर त्या तेलामध्ये मी थोडासा कढीपत्ता टाकला आहे. कढीपत्ता तेलामध्ये भाजल्यानंतर त्याच्यामध्ये मी एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकणार आहे आणि तो कांदा लालसर होईपर्यंत मी चांगला भाजून घेणार आहे. कांदा भाजल्यानंतर मी त्याच्यामध्ये एक छोटासा चम्मच आलं लसूण पेस्ट टाकली आहे आणि ते पण मी परतून घेतलं आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकला आहे आणि टोमॅटो पण मी तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घेणार आहे. त्याच्यानंतर मी इथे आलं लसूण आणि भाजलेले खोबरे त्याचा मसाला करून ठेवला होता, तो मसाला मी इथे 3 चम्मच टाकणार आहे आणि मसाला चांगला परतून घेणार आहे. आता मी त्याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहे. अगोदर मी त्याच्यामध्ये 1 छोटासा चम्मच हळद पावडर टाकली आहे, नंतर 1 चम्मच मिरची पावडर टाकणार आहे, नंतर मी धना पावडर 1 चम्मच टाकणार आहे आणि थोडासा गरम मसाला पण मी त्याच्यामध्ये टाकणार आहे, तसेच चवीपुरते मीठ पण मी त्याच्यामध्ये टाकणार आहे. आता इथे आपला मसाला चांगला भाजला गेला आहे. नंतर मी त्याच्यामध्ये साफ करून ठेवलेली कोळंबी तशीच टाकणार आहे. आपण ही कोळंबी अगोदर मॅरिनेट करून सुद्धा बनवू शकतो. अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कोळंबीच्या रेसिपीज सुद्धा आपण बनवणार आहे. आत्ता इथे मी मोठ्या आकाराची कोळंबी घेतली आहे, हिला टायगर प्रॉन्स सुद्धा म्हणले जाते. आता ही कोळंबी मसाल्यामध्ये मी चांगली मिक्स करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं आमसूल टाकणार आहे. आमसूल पण मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घेणार आणि नंतर मी त्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकणार आहे. वरून 2-3 टोमॅटोच्या फोड पण मी त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेणार आहे. आता कोळंबी शिजण्यासाठी मी त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकणार आहे. थोडे मिक्स करून घेते. वरून मी त्याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी आणि थोडी कोथिंबीर टाकते. दोन मिनिट मी त्याच्यावरती झाकण ठेवणार आणि नंतर ते झाकण काढणार आणि लो गॅस फ्लेमवरती कोळंबी तशीच थोडी शिजवून घेणार, कारण कोळंबी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, ती लगेच शिजते. कोळंबी छान अशी शिजली आहे आणि तिच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून ती एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे आपली आजची रेसिपी कोळंबी मसाला तयार झाली आहे. आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. तसेच अशा आणखीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.